तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आपल्या महाराष्ट्रात तुमचा वैभव आणि समृद्धी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. तर आता मी आलोय नेरळला आणि चाललोय कुठे? माथेरानला. माथेरानला जायचं असेल तर तुम्हाला नेरळला यावं लागतं आणि नेरळ वरून तुम्हाला टॅक्सी पकडून वर जावं लागतं. त्याचं किती प्राइस आहे, कसं जायचं, कसं पोहोचायचं, ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिटेल सगळ्या मिळणार आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया. माथेरानला पोहोचण्यासाठीचं जवळील स्टेशन म्हणजे नेरळ. सकाळी 8:30 आम्ही नेरळला पोहोचलो आणि पोहोचल्यावर पोट भरून नाश्ता केला. बाहेर पाहतो तर खूप पाऊस पडत होता. ह्या पावसात वर जायचं होतं म्हणून समोर आम्ही टॅक्सी केली. ही शेअर टॅक्सी आहे, पर पर्सन 100 रुपये असं घेते. माथेरानच्या डोंगरावर पोहोचत असताना आजूबाजूला मस्त असे नजारे पाहायला मिळतात. एकदम विहंगम असे दृश्य बघायला मिळते. छोटे छोटे वॉटरफॉल यांचा सुद्धा तुम्हाला आस्वाद घेता येईल. आम्ही शेअर टॅक्सीनी माथेरान पर्यंत पोहोचलो. माथेरानच्या पायथ्याशी खूप अशी गर्दी जमली होती. कसे बसे 2 तिकीट काढून आम्ही बाहेर निघायचा प्रयत्न केला. माथेरानच्या मार्केटला जायला तुम्हाला 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे नवीन आलेली ई रिक्षा आणि दुसरं म्हणजे आपली नेहमीची टॉय ट्रेन. नवीन आलेल्या ई रिक्षाची प्राइस 35 रुपये पर पर्सन अशी आहे. अमन लॉज पासून तुम्हाला दोन्ही सुविधा उपलब्ध होतात. ह्यावेळी आम्ही ऑफबीट ट्रेक करायचा प्रयत्न केला होता, त्यामुळे एक वेगळीच वाट निवडली होती. इथेही तुम्हाला यायचं असेल तर क्षणभर विश्रांती म्हणून एक छोटासा ढाबा लागेल, तिथून तुम्हाला हा असा फलक दिसेल, हे फॉलो करून तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. आत्ता आम्ही आहोत माथेरानच्या जंगलात. ही पायवाट आम्ही कधीच घेतली नव्हती आतापर्यंत, बरोबर आहे समू? आम्ही माथेरानला आलोय पण मार्केट एक्सप्लोर केलंय आणि बाकीच्या काही जवळजवळचे पॉइंट एक्सप्लोर केलेत, पण ही जंगलातली वाट कधीच घेतली नाही. तर बघूया ही वाट कुठपर्यंत जाते आणि माथेरानच्या जंगलामध्ये काय काय बघायला मिळतं. लेट्स गो. सगळा तणाव विसरून ही पायवाट निवडली होती. आजूबाजूला पावसाचा आवाज होता, एखाद्या थेरपीप्रमाणे वाटत होतं. इथे लोकांची गर्दी कमी झाली होती आणि झाडांची गर्दी आवडू लागली होती. पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा मारा ही झाडावरची पानं झेलत होती. कसं वाटतंय? हा ना, नजर आहे समोरचा. आता आम्ही माथेरान एक्सप्लोर करता करता एका टोकाशी आलो आणि ह्या टोकावरून एवढा विहंगम असा नजारा दिसतोय. कसं वाटतं तुला? खूप असे धबधबे दिसतात आणि थोडे रिक्स पण आहे इकडे. आणि इकडे ऍक्च्युली एक बॅरिकेड लावायला पाहिजे होते पण ते नाही आहेत, म्हणून आम्ही जास्त खाली पण नाही जातात कारण खाली पण खोल आहे. आणि तुला तुम्हाला सिनेमॅटिक पद्धतीने सगळ्या व्हिडिओज दाखवतो आणि मग जायला निघूया, म्हणजे अजून थोडं काही एक्सप्लोर करूया. मी मार्केट जायचं नाही हा सगळे पॉइंटच मेल्यामध्ये आम्ही कवर करू. चला मग जाऊया. ह्या टॉकावरून बघितलं तर हा एक वॉटरफॉल आहे, असे खूप सारे वॉटरफॉल दिसतील तुम्हाला. हा मोठावाला आहे जो खाली जाऊन आदळतो आहे आणि ही मोठी दरी आहे, हा पूर्ण खाली पाणी जाऊन सिटीला मिळतो आहे. मस्त असा नजारा आहे. माथेरानच्या डोंगरावर वाहणारे धबधबे सुंदर असे दिसत होते आणि त्यांचा आवाज कान अगदी मंत्रमुग्ध करून ठेवलं होतं. आजूबाजूचा परिसर फारच छान दिसत होता. सह्याद्रीच्या रांगा पूर्ण हिरवगार शाल नेसल्यासारखे दिसत होते. हे सगळं दृश्य आम्ही डोळ्यात टिपून तिथून परतीचा प्रवास चालू केला. आत्ताच आम्ही एक पॉइंट एक्सप्लोर केला जो तुम्ही बघितला, मस्त असा प्लेस होता तो, है ना? आणि तिथून निघावंसं पण नव्हतं वाटत आणि संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना, तर या अख्ख्या जंगलामध्ये पण माणसांचाच आवाज जास्त येत होता, है ना? खूप गर्दी आहे, रविवार येतात अजून.
माझ्या शक्यतो तुम्ही एक मधला वार सुट्टी काढा आणि मग फिरायला या. सॅटर्डे संडे काय सुट्टीत फिरायला येऊ नका, कारण एक दिवस ती सुट्टी तुम्हाला इकडे निवांत घालवता येईल, नाहीतर मग इथे प्रचंड गर्दी आहे. आणि आता आम्ही जंगलाच्या पायवाटाने पुन्हा बाहेर जायला निघालोय, तर चला जाऊया. माथेरान आपण तीनही ऋतूमध्ये फिरू शकतो, पण सगळ्यात जास्त आनंद पावसात येतो. चारही बाजूला वाहणारे धबधबे पाहायला मिळतात. आत्ता आपण आलोय मायरा पॉइंटला. माथेरानला पोहोचत असतानाच मायरा पॉइंट लागतो. ह्या पॉइंटवरून सुद्धा नजारा खूप छान दिसतो. मायरा पॉइंटच्या टोकावरून खाली बघितले असता खूप खोल दरी बघायला मिळते. तिथून वाहणारे बहुतांश वॉटरफॉल दिसतात. दूरवरचा नजारा सुद्धा दिसतो. मायरा पॉइंट बघितल्यानंतर जवळच एक असलेल्या धबधब्याला आम्ही भेट दिली. तर ऑलमोस्ट आता जे मार्केटपर्यंत जाणारे पॉईंट्स आम्ही बघितलेले आहेत. आता तिथून पुढचे काय पॉईंट, माधवजी पॉईंट वगैरे आम्ही काय करत नाही, ते ऑलरेडी आम्ही खूपदा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. हे जे पॉईंट होते ते आम्ही कधीच कव्हर केले नव्हते आणि ते आत्ता केले. आता लागले भूक, तर मस्त काहीतरी खाऊया आणि मग बाकीचं फिरूया. तर आत्ता आपण पोहोचलोय माथेरानच्या मेन मार्केटमध्ये. इथे आय लव्ह माथेरान असं लिहिलं आहे, तिथे तुम्ही फोटोही काढू शकता. टॉय ट्रेनच्या स्टेशनपासून बाहेर आल्यावर तुम्हाला घोडेसुद्धा मिळतात. इतर पॉईंट जर तुम्हाला कव्हर करायचे असेल तर करू शकता. हे आहे माथेरानचं मार्केट. मार्केटसाठीचा मी वेगळासुद्धा व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही चेकआउट करू शकता. आत्ता आम्ही इथे थोडी अशी शॉपिंग केली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तर आत्ता आम्ही आहोत माथेरानच्या मार्केटमध्ये आणि समोरून एक बॅग शॉप केली. आणि बॅग एवढी रिझनेबल आहे ना की किती 250 रुपयाला एक बॅग मिळाली. ती पण अशी मोठी अशी लटकवायची असते ती वाली बॅग. आणि एक क्यूट वाली पर्स मिळाली. हां, ती 50 रुपयाला छोटी पर्स मिळाली. तर ते तुम्हाला पुढच्या कधीतरी कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये मी दाखवेनच. अरे वा, आता इकडे मस्त उपहारगृह आहे, जायचं खायला. मस्त असं गेम सिटी आहेत, नवीन नवीन ओपन झाले माथेरानमध्ये. इथे एक रेस्टॉरंट आहे चांगला खायला, गोळा वगैरे आहे, गेम्स पॉइंट आहेत, भरपूर काय काय. आम्ही आता जेवणाला स्पॉट शोधतोय जो चांगला म्हणजे आहे. एकाने गोकुळ सजेस्ट केलाय, गोकुळ ना. माथेरानमध्ये खाण्यासाठीचे खूप पर्याय उपलब्ध आहेत, त्यातलंच म्हणजे गोकुळ. गोकुळ बद्दल सांगण्याआधी मगाशी आम्ही मार्केटमध्ये हा पाऊच 50 ला तर ही बॅग 250 की 300 रुपयापर्यंत मिळाली. त्यानंतर आम्ही एक मिसळपाव ऑर्डर केलं, तसेच इथलं फेमस साऊथ इंडियन फूड डोसा हे सुद्धा ऑर्डर केलं होतं. दोघांची चव एकदम उत्तम अशी होती. आम्ही तुम्हाला हा गोकुळ रेस्टॉरंट नक्की रिकमेंड करतो. खाऊन झाल्यानंतर आम्ही बाजूच्या गार्डनमध्ये फेरफटका मारायला गेलो. तिथे असणारा माधवजी पॉइंट खूप असा धुक्यात हरवला होता. मी आता आहोत माथेरानच्या मार्केटच्या बाजूला. जो माधवजी गार्डन आहे म्हणजे माधवजी पॉइंट आहे, त्या पॉइंटच्या गार्डनमध्ये आहोत. आणि हा गार्डन असा दिसतो, मस्त असा गार्डन आहे, है ना. आम्ही जिथे आता खाल्लं ते होतं गोकुळ रेस्टॉरंट, आणि माझ्या मते ते एक नंबर रेस्टॉरंट आहे, तुम्हाला आम्ही रिकमेंड करतो, है ना. छान होतं, नाश्ता केला आम्ही, जेवण पण चांगलं वाटतंय. कारण चव जी होती ना ती प्रॉपर आपली लालबाग परळमधली होती, है ना. मला तिकडच्या काही रेस्टॉरंटची आठवण आली, कारण बाकीच्या ठिकाणी खाल्ले तर एवढं काय खास नव्हतं, पण इथे जर आवडलं म्हणून मी रिकमेंड करतो. आम्ही इथले खूप काही ट्राय केलंय, बेस्ट बिर्याणी पण ट्राय केलंय इथली. शब्बीरची बिर्याणी म्हणून आहे, तर तुम्ही पण चेकआउट करा. आता माहित नाही त्याचं कसं काय आहे. आणि शालिमार आहे, अजून वॉशरूमची सोय आहे इकडे, म्हणजे ह्या गार्डनच्या साईडला एक वॉशरूम आहे. आणि मेन जो माथेरानचा बोर्ड आहे किंवा जिथे ट्रेन लागतात त्याच्या त्या बाजूला एक वॉशरूमची सोय आहे. तर येत असाल तर ह्या दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आता खूप खाऊन झालंय, फिरून झालंय, सगळे पॉइंट बघून झालेत, म्हणजे जे बघायचे होते ते बघून झालेत.
चार्लॉट लेक आणि बाकीच्या गोष्टी आम्ही ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत, तर त्या सारख्या सारख्या दाखवणं बोर होत. चला तर मग जाऊया पुन्हा आपण मागे. आता समोरला काहीतरी सापडलंय. आम्ही एकदा माथेरानला आलेलो 2019 ना. हा, तेव्हा आम्ही इथे एका काकींकडे मका काढलेला कणीस. आता मला अचानक त्या काकी दिसल्या आणि मला आठवलं आणि मी त्यांना म्हणते की ह्याच काकी त्या, तर त्यांना खरं नाही वाटत म्हणून मी फोटो काढून दाखवलाय. ह्याच काकी आहे, चल भेटू, चल चल सांग त्यांना माझ्याकडे फोटो आहे तुमचा म्हणून. कसा आहे मका, तुमचा फोटो आहे माझ्याकडे. 2019 आहे, 2019 ला आम्ही आलेलो आहे. आम्ही तेच जाता काढले. ह्याच त्या काकी, ती बोलती ओळखतोस काय, मला नाही, मला आठवत नाही. दाखवलं त्यांना, फोटो बरोबर आहे. 2019 आहे तो, सप्टेंबरचाच आहे ना. हिरी कसं ओळखला काय माहिती, माझ्या चेहरा लक्षात राम. आता या वर्षी पण काय आहे, हा द्या मग. कसं आहे मग, 30 रुपयाला होता. हा, 6-7 वर्षांनी. हा, बरेच वर्ष काकीकडे आम्ही मध्ये आलेलो, पण पावसातून हे त्याच्यानंतर आता चालू आहे पावसामध्ये. या गार्डनच्या समोरच आहे ना, इथे या आमच्या काकूंकडून सगळं खायला घ्या. नवरोजी लॉर्ड गार्डनच्या समोर झालंय. आता माथेरान फिरून आणि मका पण खाल्लाय मस्त गरम गरम. आता पुढचे पॉइंट तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळत असेल. चला तर मग आता घरी जाऊया, है ना. बघूया आता, आडीची गाडी आहे, जर ई रिक्षाने गर्दी नसेल तर त्याने जाऊया, नाहीतर मग चालत चालत जाऊया. आता पाऊस पण चालू झालाय, काय असेल ते पुढे जाऊन सांगतोच, है ना. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माथेरानबद्दल फिरण्यासाठीची काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी सगळ्यांना रिप्लाय करीन. चला तर मंडळी, पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.